जय हिंद लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मराठा आक्रोश मोर्चासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने मावळे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये उपस्थित आहेत। तर शहराला जोडणारा प्रत्येक चौकांमध्ये पोलिसांचा मोठा फौज पडा तैनात असून त्या ठिकाणी त्यांना रास्ता रोको करण्यात आला आहे। त्यांना या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पोलीस प्रशासन त्यांना रोकत असल्यामुळे ते जास्तीत जास्त भाविक मराठा समाजांना त्रास पोलिसांनी दिला आहे असं देशमुख साहेबांचं म्हणणं आहे। तर देशमुख साहेब काय म्हणतील लोकप्रधानशी आपण त्यांची मत जाणून घेऊयात। आज 4 तारखेचा आमचा मराठा समाजाचा क्रांती मोर्चा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आणि मराठा समाजाचा मानबिंदू म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय ते नरेंद्र पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा निघतोय। परंतु हा मोर्चा प्रचंड प्रमाणात लाखोच्या संख्येनं निघणार आहे याची कुणकुण आघाडी सरकारला लागल्यावर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दबाव टाकून त्या ठिकाणी हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। परंतु हा मराठा समाज लढवा या समाज शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असल्यामुळं निश्चितपणानं हा मोर्चा तर निघणारच, परंतु मराठा आरक्षण मिळेपर्यंत हा मराठा समाज आता माघार घेणार नाही एवढंच या मोर्चाच्या निमित्तानं सांगतो। आणि हा मोर्चा राज्यातला पहिला मोर्चा आहे, सोलापुरातून सुरुवात आहे, प्रत्येक जिल्ह्यामधून मराठा समाज बांधव अशा पद्धतीचे मोर्चे पक्ष पार्टी गट तट बाजूला ठेवून या ठिकाणी आज काढायला लागलेले आहेत। परंतु काही समाजामधले सत्ताधारी आघाडी सरकारला मॅच फिक्सिंग असणारे नेतेसुद्धा आहेत, इतिहासापासून आमच्या मराठा समाजाला तो शाप आहे म्हणायला काही हरकत नाही। त्यांच्या घरचं दुकान चालावं, त्यांच्या लेकराबाळाचं कल्याण व्हावं यासाठी त्या ठिकाणी समाज वेठीला धरण्याचं काम काही मंडळी करत आहेत। परंतु सर्व समाज बांधव तांदळातल्या खड्यासारखे येऊन त्यांना बाजूला टाकून या मराठा आरक्षणासाठी सर्व लढाई उभी करत आहेत। बस एकंदरीत असं चिन्ह दिसून येत आहे की या मराठा आक्रोश मोर्चासाठी हजारो संख्येने लाखनिक उपस्थित भाविक या ठिकाणी जमा होत आहेत। तर या आघाडी सरकारनं या मोर्चाचा रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत जरी असल तर मराठा समाज हा आपल्या हक्कासाठी लढणारच अशी भूमिका ठाम मराठा समाजाने आज या ठिकाणी मांडलेली आहे। तर कॅमेरामॅन फिरोज शेखसह मी आहे अल्ताफ शेख, आपण पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर। झालेले आहेत आणि ते सुद्धा या प्रशासनाच्या दबावाला बळी पडलेले आहेत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। परंतु मराठा समाजाची एक वज्रमूठ झालेली आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे।